एवरीवन, 1424 मध्ये तुम्हा सर्वांचे मी ज्योती पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपण झटपट असं 5 मिनिटांमध्ये होणारं स्नॅक पाहणार आहोत। चीज गार्लिक टोस्ट आपण पाहणार आहोत। आपण त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 3 ते 4 टेबलस्पून मेल्टेड बटर घेतलेलं आहे। बटर सगळ्यात आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं आहे 2 ते 3 तास, म्हणजे हे असं मऊ होतं। आपल्याला असं मऊ बटर पाहिजे। याच्यामध्ये मी आता 1 टेबलस्पून लसूण पेस्ट करून घेतलेले आहे। हे पहा, अशी बत्त्यामध्येच कुटून घेतलेले आहे। ही घालत आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे मी याच्यामध्ये। थोडीशी मिरेपूड घालत आहे। मिरीपूड कशी करायची याची रेसिपीही आपण अपलोड केलेली आहे चॅनलवरती, तीही नक्की पहा। थोडेसे चिली फ्लेक्स टाकत आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकत, किती तिखट पाहिजे त्यानुसार। चिली फ्लेक्स वही कसे करायचे हे सुद्धा आपण दाखवलेले आहेत एकाच व्हिडिओमध्ये। आपण 4 प्रकारच्या पावडर कशा करायचे हे दाखवलेलं आहे। हे पहा, हे सगळं असं एकत्र करून घ्यायचं आहे। आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे, तर आपण हे ब्रेडला लावून घेणार आहोत। हे असं बॅटर तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवलं, डबीमध्ये छोट्या, तरीही चालेल। म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे ब्रेडला लावून करून घेऊ शकता। हे पहा, इथं आपलं बॅटर तयार आहे, तर आपण हे ब्रेडला लावून घेऊयात। इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत 4। तुम्हाला स्क्वेअरमध्ये करायचं असेल तरीही चालेल, किंवा कॅफेमध्ये जसं राऊंड शेपचं मिळतं तसा टोस्ट केला, त्याच्यासाठी एक असा ग्लास घ्यायचा आहे किंवा अशी वाटी घ्यायची आहे, ती या ब्रेडवरती बरोबर मध्ये ठेवून घ्यायची आहे आणि प्रेस करायचं आहे, जेणेकरून सर्कल आकारचा ब्रेड आपला कट होईल। हे पहा, हे पहा, हे पहा, असे सर्कल आकाराचे टोस्टसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता। मी असे 2 दाखवते आणि स्क्वेअरवाले 2 दाखवते। याचे आपण ब्रेड क्रम्स केले तरीही चालतील। हे पहा, आता मी तुम्हाला सध्या इथे 2 राऊंड शेपवालेच दाखवणार आहे आणि 2 स्क्वेअरवाले मी डायरेक्ट करून दाखवेन। हे पहा, किती इझी आहे। हे पहा, आपले 2 राऊंड इथे तयार झालेले आहेत। गॅसवरती मी पॅन गरम ठेवलेला आहे। तुम्ही पॅनमध्येही करू शकता किंवा नॉनस्टिकच्या तव्यामध्ये केलं तरीही चालेल। हे मिश्रण व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने लावून घेणार आहोत आपण ब्रेडला। झटपट आणि सोपी रेसिपी आहे, इझी एकदम। हे पहा, मीठ मी घातलेलं नाही आहे कारण माझं सॉल्टी बटर आहे इथे। याच्यावरती आता आपण चीज पसरवून घेणार आहोत। मी इथे मोझरेला चीज घेतलेला आहे। मोझरेला चीजनी खूप छान अशी तार आणि स्टिकी होतं, छान होतं आपलं हे टोस्ट सँडविच। दुसऱ्या ब्रेडवरती ठेवून घेऊया। हवी असल्यास थोडीशी मिरीपूड स्प्रिंकल केली याच्यावरती तरीही चालेल। पॅनमध्ये थोडंसं बटर सोडायचं आहे आणि आपण हे ठेवून घेणार आहोत। मी पॅन गरम करण्यास ठेवलेला आहे। साईडच्या गॅसवरती आपला हा रेग्युलर नॉनस्टिक तवाही ठेवलेला आहे, तुम्ही दोन्हीमध्येही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। याला आता आपण पॅनमध्ये थोडंसं बटर सोडून घेणार आहोत। थोडंसं बटर सोडायचं आहे जेणेकरून आपल्या टोस्टची खालची बाजूही क्रिस्पी होईल। पसरवून घेऊया आपण हे बटर। गॅसची फ्लेम ही मी बारीक ठेवलेली आहे। आता थोडस बटर अजून सोडून घेत आहे। मला बटर आवडत नसेल, जास्त नाही सोडलं तुम्ही तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही। याच्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि
एक 5 मिनटं चीज आपलं मेल्ट होईपर्यंत आपण हे बेक करून घ्यायचं आहे. 5 मिनटं आपण हे बेक करून घेऊया. एक 5 मिनटं झालेले आहेत, आपण आता काढून पाहूया. हे पहा, चीज आपलं एकदम असं छान व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे. पहा मस्त आपले चीज गार्लिक टोस्ट इथे रेडी आहे. आपण एका प्लेट आपले चीज गार्लिक टोस्ट इथे तयार झालेले आहेत. खूप छान आणि मस्त असे टेम्पटिंग दिसत आहेत. कॉफी किंवा सॉस बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. झटपट 5 मिनटामध्ये झालेले आहेत. चविष्ट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुम्हाला येत राहतील. तोपर्यंत बाय.